नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर, तुमचं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये तसेच विकली अनालिसिसमध्ये सहर्षचे स्वागत करतो. मित्रांनो, मागील दोन दिवसामध्ये मला काही टेक्निकल किंवा काही माझ्या बाकीच्या गोष्टींमुळे व्हिडिओ शूट नाहीत करता आले, परंतु मी आज पुन्हा शूट करतो जेणेकरून तुम्हाला उद्याचा आणि पुढच्या आठवड्याचा सगळ्यांना व्ह्यू यावा. संपूर्ण व्हिडिओ पहा, खूप एन्जॉय करताल. तसेच मी काल तुम्हाला एक आमची भन्नाट स्ट्रॅटेजी दिली होती, लक्षात ठेवा. आणि ही इन्साइडर स्ट्रॅटेजी तुम्ही पाहिली नसेल तर अवश्य ह्या कार्डवर क्लिक करून आज पाहून घ्या. आणि तो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला अवश्य सांगा, कारण ही भन्नाट स्ट्रॅटेजी तुम्ही जर रोजच्या ट्रेडिंगला वापरली प्रॉपर अनालिसिस करून तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. आज जाऊया आपण पुन्हा एकदा मार्केटमध्ये निफ्टीकडे. निफ्टीची कंडिशन काय होते, पुढच्या आठवड्यात काय करायचं, लक्षात ठेवा. हे एक रॅलीची तयारी आहे का, मार्केट एक बाउन्स बॅकला येऊन बसलेलं आहे. इथून अशी कंडिशन आहे की निफ्टी 20,000 पण जाऊ शकते आणि खाली 18,400 पण येऊ शकते. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये आहे, कारण 19,240 एक स्ट्रॉंग आणि छान क्विक सपोर्ट आहे निफ्टीसाठी. मग पाहूया काय होईल याच्यामध्ये. जर नॉर्मली आपण पाहायला गेलो तर मागच्या वीकमध्ये जर आपण नॉर्मली चर्चा करूया की थोडं पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये दिसली, याचं रिझन पण तेच आहे, कारण मागील जवळपास 5 आठवडे मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे आणि हा आठवडा पकडतच 6 आठवडे होऊन जातील. म्हणजे काय, तर ह्या आठवड्यामध्ये बाउन्सबॅक अपेक्षित होता. याचा अर्थ ही तेजी पकडायची का, तर नाही पकडायची. याचा अर्थ हा बाउन्सबॅक आहे, इथून मार्केट 19,600 जाण्याचा एक आणखी प्रयत्न करेल, म्हणजे अजून 100 ते 150 पॉईंट. परंतु 19,600 वरती निफ्टी जर सस्टेन होतीये तर ती पुन्हा एकदा 20,000 जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. मार्केट एक पुन्हा डबल टॉप बनवू शकतं. आणि जर पुढच्या आठवड्यामध्ये 19,240 ब्रेक केला तर तुम्हाला लवकरच 18,400 भेटेल. लिहून ठेवा, 19,240 जर ब्रेक केला तर 15 दिवसाच्या आतमध्ये मार्केट 18,400 लेवल दाखवू शकतं. मग आता हे कसं काय तर पाहूया येणाऱ्या काही गोष्टींमध्ये. सगळ्यात आधी अनालिसिस करू सोमवारी काय करायचं. सोमवारी 19,400 खाली मला असं वाटतं की पुट साईडला फोकस करावा आणि 19,450 वरती कॉलला फोकस करावा, जेणेकरून दोन्ही साईडला तुम्हाला 100 पॉईंटच्या अपेक्षा ठेवता येईल. 19,400 खाली 19,360 आणि 19,240 ह्या लेवल्स तुम्हाला महत्वाच्या राहतील. त्याच्यानंतर जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीची कंडिशन जर आपण पाहायला गेलो तर ही दुसऱ्या आठवड्याची कॅन्डल आहे की नॉर्मल पॉझिटिव्हिटी दाखवतीये, परंतु मला असं वाटतं 44,436 आहे, इथून तो 45,000 जाण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे जरी ह्या आठवड्यामध्ये बाउन्स बॅक आला बँक निफ्टीमध्ये तर मॅक्स टू मॅक्स 45,000 आपली मजल जाईल. परंतु जर मार्केटने ह्या आठवड्यामध्ये 44,000 लेवल ब्रेक केली तर पुन्हा एकदा सेलिंग आपल्याला पाहायला मिळेल, जे बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये जवळपास 2,500 पॉईंट खाली घेऊन जाऊ शकतं. मग सोमवारी काय करायचं बरं, ते पण चर्चा करूया. सोमवारी 44,350 खाली सेलिंग प्रेशर क्रिएट होईल आणि 44,560 वरती बाईंग प्रेशर क्रिएट होणार आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवा, त्या पद्धतीनेच तुम्ही तिथे ट्रेड करायचा प्रयत्न करा. याच्यानंतर जाऊया चर्चा करायला फिन निफ्टीची. फिन निफ्टीची विचार करायला गेलो, 19,760 क्लोजिंग आहे. 19,600 खाली पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर क्रिएट व्हायला सुरुवात होईल आणि नॉर्मली जर तेजी करताय तर 19,850 वरती जोपर्यंत फिन निफ्टी जात नाही तोपर्यंत करू नका. परंतु लक्षात ठेवा, निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी तिघे पण मागच्या आठवड्यात बुलिश आहेत. नॉर्मली ते काय दिसतंय बरं, तर ऑलरेडी ते 4-5 आठवड्यात सेलिंग आहे, बाउन्सबॅक येतोय मार्केटमध्ये. खूप मोठं भिवून जाण्याची गरज नाहीये जर तुम्ही डाऊनसाईडला फोकस करून असाल तर, परंतु पोझिशन होल्ड करू नका, कारण ते चुका करतात बरेच लोक आणि विना कारण लॉस करून घेतात. ओके, तर ह्या गोष्टींना फोकस करा आणि त्यानुसार ट्रेड करायचा प्रयत्न करा. मग आता सोमवारी काय बनतंय फिन निफ्टीमध्ये, तर सोमवारी 19,730 खाली आपण डाऊनसाईडचा विचार केलेला उत्तम राहील, अर्थात पुट साईडचा, आणि 19,800 वरती आपण फिन निफ्टीच्या कॉल साईडचा विचार केलेला उत्तम राहील. ओके, आणि 19,730 ते 19,800 ह्या रेंजमध्ये थोडं सावधान राहा, कारण इथे स्टॉप लॉस इटिंग होऊ शकतं किंवा प्रीमियम इटिंग आणि स्टॉप लॉस हिटिंग होऊ शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे गोष्टी होत्या आणि तुम्हालाही अशा प्रकारच्या गोष्टी शिकायच्या स्वतःला, की हे अनालिसिस कसं करायचा, कुठे एंट्री पॉईंट ठेवायचे, कुठली स्ट्राईक प्राईस निवडायची आणि खूप सारे इंटरेस्टिंग फॅक्टर्स विथ युअर प्रॉपर सेटअप. तर 9, 10 आणि 11 सप्टेंबर रोजी आम्ही येतोय लोणावळ्यामध्ये, जिथे हे सगळं मी लाईव्ह शिकवणारे रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे, जिथे तुम्ही राहून शिकू शकता विथ एन्जॉय करू शकता तुमच्या लाईव्ह ट्रेडिंगचा. पण
ज्यांना इच्छा 880-280-90-90 आजच संपर्क साधा, तुमची सीट कन्फर्म करा. याच्यानंतर काही चार स्टॉकची नावं पटकन लिहून घ्या, सोमवारसाठी असतील. स्टडी पर्पजने देतोय, स्वतःचं पण अनालिसिस करा. पहिला आहे ऑन मोबाईल ग्लोबल लिमिटेड. ऑन मोबाईलमध्ये आम्हाला 117.70 भावबंद दिसतोय, 118 वरती याच्यावर लक्ष ठेवा. दोन नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये शंकारा बिल्डिंग लिमिटेड. शंकारा बिल्डिंगमध्ये आम्हाला 905.65 क्लोजिंग आहे, 908 वरती याच्यावर फोकस करा. तीन नंबरचा स्टॉक असेल सोमवारसाठी झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेड. झायडसमध्ये आम्हाला काय दिसतोय बघा बरं, इथे 613.95 क्लोज झालाय, 612 खाली झायडसमध्ये पुन्हा एकदा, सॉरी 612 तुम्ही जर इथे विचार करायला गेले तर चांगलं जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल 612 खाली. आणि चार नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला अपोलो टायर लिमिटेड. अपोलोमध्ये 384.75 भावबंद आहे, 382 खाली फोकस ठेवा, पुन्हा एकदा शार्प सेलिंग त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी विथ चार स्टॉकचं अनालिसिस. तुम्हालाही असं शिकायचं आहे तर नक्कीच तुम्ही आमचा विचार करा. इन डिटेलमध्ये अगदी मराठीत साध्या सोप्या पद्धतीने आम्ही ते आमच्यापर्यंत सांगायचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.